नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या भागात घेऊन आलो आहोत आम्ही एका भन्नाट व्यवसायाची संकल्पना अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील श्री प्रकाश घनवट सर यांनी सुरू केला आहे एक शेतीशी संबंधित पायरुना फार्मिंगचा व्यवसाय चला तर जाणून घेऊया सरांकडून या, सरां या व्यवसायाविषयी माहिती नमस्कार सर तुमचा परिचय सांगा नमस्कार मी प्रकाश जयसिंगराव घनवट राणा श्रीगोंदा फॅक्टरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर सर स्पायरोलिना म्हणजे काय आहे आणि त्याबद्दल नेमकं माहिती सांगा आम्हाला स्पायरोलिना म्हणजे काय आणि कशा प्रकारे स्पायरोलिना ही एक फार वर्षापूर्वीची जुनी एक प्रकारची अलगी आहे एक प्रकारचं शेवाळ आहे की ज्याला नासाने रिचेस्ट फूड ऑन द अर्थ असं म्हणलेलं आहे ही जी वनस्पती आहे ही अशी वनस्पती निसर्गाने मानवाकरता बनवलेली आहे की जी मानवाच्या सर्व विकारावरती एकाच वेळेस चालेल एकाच वेळेस चालेल याचा अर्थ असा की तुम्ही जर ह्याच पिलनाची जर रोज एक गोळी जर घेतली तर तुमचं केसापासून पायापर्यंत सर्व जे शरीरातले विकार आहेत ते एकाच वेळेस दूर होतील हेक्टिक डिसिजेस आहेत जसे डायबेटीस आहे कॅन्सर आहे तर ही जी वनस्पती आहे तुम्ही फक्त याच्यात जर गोळ्या घेतल्या तर तुम्हाला ते अतिशय चांगले रिझल्ट देतात ते असं तुम्ही स्पायरोलिना हा व्यवसाय का निवडला स्पायरोलिना हा व्यवसाय निवडण्यामागे एक फार मोठी स्टोरी आहे याच्या बॅकग्राऊंडला कारण स्पायरोलिना प्लॅटन्सिस कल्टिवेशन हा माझा बारा प्रोजेक्ट आहे ॲक्च्युली माझ्या याच्या आधी अकरा प्रोजेक्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये डेअरी फार्मिंग आहे त्याच्यामध्ये गोट फार्मिंग आहे त्याच्यानंतर सेरिकल्चर आहे त्याच्यानंतर फाउंडेशन सीड प्रोडक्शन आहे त्यानंतर ऑनियन सीड प्रोडक्शन आहे त्याच्यानंतर बळीराजा आटा म्हणून एक प्रकारचा आटा आम्ही तयार करून मार्केटिंग केलं तर असं करता करता एक अकरावा जो प्रोजेक्ट होता तो जायंतोफील नावाचं एक कलर पिगमेंट तयार करण्याचं एक एक्सेल इंडस्ट्रीचा प्रोजेक्ट होता आणि त्याला फर्मेंटेशन टँकची आवश्यकता होती तर ही जे झेंडूच्या फुलापासनं जे जायंतोफील तयार होतं ते एकवीस दिवस फर्मंट करण्याकरता त्याला टँक बांधावा लागायच्या तर त्या टँक माझ्याकडे शिल्लक होत्या झालं काय की त्या कंपनीचा जो डिस्टिलेशन प्लांट होता तो भुजला होता आणि त्र्याण्णवमध्ये जो भूकंप झाला त्याच्यामध्ये तो कोलॅप झाला आणि त्या टँक तो प्रोजेक्ट बंद झाला मग बंद झाल्यामुळं त्या टाक्या माझ्याकडे शिल्लक होत्या आणि ह्या टँकचं काय करायचं म्हणून आ, आ, मी थोडं त्याचा अभ्यास केला तर स्पायरोलिनाचं ट्रेनिंग आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये बाबेश्वरला आहे असं मला कळलं आणि मग मी ते अटेंड केल्यानंतर मी या व्यवसायामध्ये आलो आता याच्या अशा पद्धतीने याच्या टँक बांधलेल्या असतात तर याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त याचं मोजमाप होऊ शकतं जर तुम्ही तीन हजार लिटरचा टँक आहे पाच हजार लिटरचा टँक बनवू शकता किंवा सहा हजार लिटरचं बनवू शकता दहा हजार लिटरचं बनवू शकता तर याची ह्या जे पाणी याला या ला जे लागतं याला जे पाणी लागतं तर हे ओरिजिनली नैसर्गिक पाणी लागतं की जे पाणी आपण पितो ज्याचा पी एच हा सिक्स पॉईंट फाय टू सेवन असतो ज्याचा टी डी एस हा सातशेच्या आत असतो असं बेसिक पाणी याला वापरलं जातं सोल्युशन बनवण्याकरता तर आपण पहिल्यांदा काय करतो ते त्या तु� टाकीमध्ये आपण अठरा सेंटीमीटरच्या लेवलपर्यंत पाणी घेतो आणि ते ते पाणी घेतल्यानंतर आपण काय करतो की त्याच्यामध्ये सोडियम बाय कार्बोनेट मॅग्नेशियम सल्फेट आणि एन पी के म्हणजेच पुरक पालाश आणि पोटॅश तर हे आपण त्याच्या प्रमाणामध्ये टाकतो साधारण सोडियम बाय कार्बोनेट आठ ग्रॅम पर लिटर टाकतो त्याच्यामध्ये याचं जे तो जे टॉप सिक्रेट आहे ह्या बिझनेसमधलं की जे मीठ आपण ज्याला म्हणतो तर मीठ याच्या अल्टरनेटिव्ह वाढवण्याकरता मीठ टाकतो आठ ग्रॅम पर लिटर त्याच्यानंतर एन पी के टाकतो आपण झिरो पॉईंट पाच ग्रॅम पर लिटर आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकतो झिरो पॉईंट झिरो झिरो पाच ग्रॅम पर लिटर तर अशा पद्धतीने आपण ही सोल्युशन तयार करतो सोल्युशन तयार झाल्यानंतर समजा तो आपला जर टँक पाच हजार लिटरचा जर असेल तर आपण काय करतो की पाच किलो स्लरी घेतो आपण पाच किलो स्लरी घेतल्यानंतर आपण ती पाच किलो स्लरी त्या पाण्यामध्ये मिक्स करतो चांगल्या पद्धतीने आणि मिक्स केल्यानंतर ते सर्व पाणी हिरो होतं हिरो झाल्यानंतर काय होतं की ही साधारण पंधरा ते वीस दिवसामध्ये याला मॅच्युरिटी येते मॅच्युरिटी आल्यानंतर आपण हार्वेस्टिंग चालू करतो हार्वेस्टिंग चालू केल्यानंतर काय होतं की आता ह्या टेक्नॉलॉजीमध्ये फक्त आठवडतो दोनदा हार्वेस्टिंग करतो आपण तर मग काय करतो आपण की हार्वेस्टिंगच्या वेळेस एक हार्वेस्टिंग करण्याकरता एक खास मी छोटं मशीन तयार केलेलं आहे साधं जे चारशे पाचशे रुपयामध्ये तयार होईल पी व्ही सी पायपाचं आणि ही जी मशीन आहे तर हे तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही तर ही जी मशीन आहे हो। आ, तर हे तुमचं पाच मिनटं सहा सेकंदामध्ये एक पाच हजार लिटरचा टँक तुमचं हार्वेस्ट करतं हो आणि ही सगळी स्लरी तुमची पाच मिनटामध्ये नेटमध्ये गोळा केल्या जाते गोळा केल्यानंतर काय होतं त्या नेटमधनं त्याचं जे पाणी असतं ते ते पाणी ड्रेन होतं खाली ट्रिकल होतं आणि त्याच्यानंतर आपण ती कॉम्प्रेस करतो ती स्लरी आपण काय करतो की ती स्लरी कॉम्प्रेसिंग ट्रेमध्ये भरतो आणि कॉम्प्रेसर खाली आपण तिला दाब देऊन उर्वरित पाणी त्याचं काढतो बाहेर आणि त्याच्यामुळं काय होते घट्ट होते घट्ट झाल्यानंतर आपण काय करतो ती लवकर वाळावी म्हणून त्याचे नूडल्स तयार करतो आपण नूडल्स तयार झाल्यानंतर एक साधारण जर तुम्ही बाहेर जर वाळवलं तर ते एक दिवसात वाळून जाते ड्रायरमध्ये जर वाळवलं तर पाच सहा ता तासामध्ये ती वाळवून जाते वाळवल्यानंतर मग आपण काय करतो की ही जी आलगी आहे तर ही आपण वाढलेली जी अलगी आहे तर आपण ग्राइंडरमध्ये टाकतो ग्राइंडरमध्ये टाकल्यानंतर त्याची पावडर तयार होते बारीक आणि मग ती पावडर आपण टॅबलेट मशीन टाकल्यानंतर याच्या गोळ्या तयार होतात हा व्यवसाय याचा जो अभ्यास आहे हा दोन हजार पाचपासनं मी चालू केला दोन हजार पाचला पहिलं ट्रेनिंग घेतलं कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर येथे आणि ते ट्रेनिंग घेतल्यानंतर मग हा व्यवसाय करण्याकरता हे नेमकं काय आहे याचा अभ्यास केला आणि मग इंटरनेटवरनं आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मॅगझिन्समधनं याची माहिती मी उपलब्ध केली व्यवसाय सुरू करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का हो पुष्कळ अडचणी आल्या याच्यामध्ये मार्केटिंगमध्ये फार मोठ्या अडचणी आल्या कारण लोकांना ही वनस्पती माहीत नव्हती हे काय आहे काय नाही आणि कशावर चालतं हे लोकांना माहीत नसल्यामुळे ते त्यांना ते घ्यायला सांगण्यासुद्धा म्हणजे फार म्हणजे आपण काही त्यांना हानी करतो की काय असं वाटायचं पण जसे जसे त्याचे रिझल्ट लोकांना आले तर लोकांनी त्याचा प्रचार करून आज चांगल्या पद्धतीने त्याचं मार्केटिंग वाढलं सुरू करण्यासाठी माझं पहिलं ट्रेनिंग झालं ते बाबळेश्वरला झालं दोन हजार पाचमध्ये मे दोन हजार पाचमध्ये आणि तिथून पुढं मी इगमोरला ट्रेनिंग घेतलं चेन्नईला त्याच्यानंतर मी पॉंडिचेरीला ट्रेनिंग घेतलं मी होता किती जागा लागते याचं आपल्याला व्यवसाय किती मोठा करायचा त्याच्यावरती अवलंबून आहे तुम्हाला किती टँक्स करायच्यात तर साधारण आता हा जो प्लांट आहे तर हा साधारण तीन साडेतीन गुंट्याचाच प्लांट आहे हा याच्यामध्ये सहा टँक्स आहेत आणि सहा टँक्समधून साधारण याच्यामध्ये आपल्याला महिनाकाठी साधारण तीस ते पस्तीस किलो पिरलेला मिळ मिळू शकतो याच्यामध्ये हा तुमचा प्लांट तुम्हाला किती खर्च आला आता हा जो प्लांट जो हे का साधारण चोवीस ते पंचवीस हजार पंचवीस लाख रुपये खर्च आला पण प्रत्येकाने असंच प्लांट केला पाहिजे असं काही त्याला बंधन नाही आहे तुम्ही ओपन पॉन्डपासून तुम्ही चालू करू शकता याला पाच पन्नास हजारापासून सुद्धा हा व्यवसाय चालू करता येतो यासाठी लागणार कच्चा माल सीड कल्चर ते कुठं मिळेल आता याचा याला जो लागणारा जो माल आहे तर तो याचं जे स्लरी तर पूर्वी याच्यामध्ये बाकीच्या ठिकाणी कल्चर देतात कल्चर म्हणजे फक्त ते हिरव्या कलरचं पाणी असतं ते आणि ते पाणी जे असतं तर ते एका लिटरपासून दहा लिटर तयार करतं तर एखाद्या माणसाला जर समजा दहा हजार लिटरचा जर टँक तयार करायचा असेल तर त्याला जवळजवळ एक हजार लिटर त्याला कल्चर घ्यावं लागेल आणि ते नेण्याकरता बी त्याची वेगळ्या प्रकाराने सोयी करावं लागेल त्याची तर याच्यामध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी आम्ही आता काढली की मुलांना डायरेक्ट स्लरीज द्यायची घट्ट स्लरी दिली तर एका किलोमध्ये एक हजार लिटर तयार होतं कल्चर हो एक हजार लिटर तयार होतं त्याच्यामुळं आणि तुम तुम्हाला दहा लिटरच्या ड्रममध्ये तुम्ही दहा हजार लिटरची करता स्लरी तुम्ही नेऊ शकता सहज असं आणि याचा दिवसाला तुम्ही किती प्रोडक्शन करता आता ॲक्च्युली आमची जी टेक्नॉलॉजी आहे तर ही थोड्या वेगळ्या प्रकारची आहे तसं पारंपरिकरित्या रोज पहाटे ही वनस्पती हार्वेस्ट केल्या जाते पण आम्ही सगळा सर्वांगीण विचार करून आणि शेतकऱ्याचं जे शेतकऱ्यांना जे सोयीस्कर जाईन या पद्धतीने आम्ही ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे तर ही याच्यामध्ये आम्ही आठवड्यातून फक्त दोनदाच हार्वेस्ट करतो आणि त्याच्यामुळे फक्त मध्ये तीन दिवसाचा गॅप असतो एका हार्वेस्टिंगमध्ये ज्या ज्यामुळे त्या शेतकऱ्याला इतर कामं करण्याकरतासुद्धा भरपूर वेळ मिळेल प्रोडक्शनची विक्री आणि मार्केटिंग कशा प्रकारे करतात याची जी मार्केटिंग आहे तर सुरुवातीला जेवढंच प्रोडक्शन निघालं आमचं तर त्यावेळेस आम्ही अनेक शहरांमध्ये जे प्रदर्शनं भरायची एक्झिबिशन्स असायचे तर हे प्रदर्शनं आम्ही अटेंड केली जसे नगर नाशिक औरंगाबाद मुंबई पुणे अशा ठिकाणी आम्ही प्रदर्शनं जिथे जिथे असतील महापीकचे प्रदर्शनं असतील असे प्रदर्शनं आम्ही ॲड अटेंड केले आणि त्या प्रदर्शनामध्ये अनेक ठिकाणचे अनेक तालुक्यातले अनेक राज्यातले लोक येतात आणि ज्या ज्या वेळेस आपण त्यांना सांगतो की याची जी माहिती आहे की हे जगप्रसिद्ध आहे हे अनेक विकारावरती एकाच वेळी चालतं आणि जे जे लोक वेगवेगळ्या प्रांतामधले आलेले असतात ते जे बॉटल घेऊ घेऊन जातात त्यांना जे दे रिझल्ट देतात त्याच्यामुळे त्या राज्यामध्ये त्याचा प्रचार चालू होतो आणि हो आणि अशा पद्धतीने आज आमचं पूर्ण भारतामध्ये याचं मार्केटिंग आहे काय भाऊ याचं जर मार्केटिंग आहे तर तुम्ही जर समजा बॉटल तर तयार करून तुमच्या ब्रँडने जर विकल्या तर एका बॉटलमध्ये साठ गोळ्या असतात आणि त्या साठ गोळ्याची किंमत साडेचारशे ते पाचशे रुपये एका बॉटलची असते आणि त्याच्यामुळे ते शेतकऱ्याला ते जवळजवळ शेत आठ ते नऊ हजार रुपये किलो पडत असं यासाठी मॅनपॉवर ही जी टेक्नॉलॉजी आपण जी डेव्हलप केली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये मॅनपावर एकापेक्षा जास्त लागत नाही एक माणूस जर समजा असेल तर तुमचा तो आठ ते दहा टँक अगदी आरामशीर सांभाळू शकतो ज्या ज्याच्यामधून तुम्हाला साधारण महिन्याकाठी चार ते पाच लाख रुपये इन्कम तयार होईल हो निवळ नापा सपोज आता एका टँक असं एक शेतकरी चालू केला तर तो किती कमवू शकतो साधारण आता ह्या टँकचं कसं असतं की तुम्ही एका गुंट्यामध्ये जर समजा तुम्ही जर केलं तर एका गुंट्यामध्ये तुम्हाला एक लाख रुपये महिना मिळू शकतो मग एका टँक एका गुंट्यामध्ये तुमच्या चार टँक आहेत तीन टँक आहेत त्याच्यावरती ते ते अवलंबून आहे पण साधारण याचं जे इकॉनॉमी आहे तर सारण एका गुंट्याला एक लाख तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर एक लाख रुपये महिना तुम्हाला अगदी आरामशीर मिळेल हा व्यवसाय ट्रेनिंग मिळेल ज्या ज्या मुलांना ट्रेनिंग घ्यायचं तर ट्रेनिंग अनेक ठिकाणी आहेत ज्या ज्या मुलांनी आत्ता मी जे तयार केलेली जी मुलं आहेत त्यांनीसुद्धा सांगलीला पुण्याला अशा वेगळ्या शहरांमध्ये सुद्धा आता ट्रेनिंग मिळायला लागलेलं आहे व सुद्धा इथं ट्रेनिंग देतो इथं ट्रेनिंग देण्याकरता मुलांची राहण्याची खाण्याची सगळी सोय इथं केली जाते आणि अत्यंत म्हणजे अल्प पैशामध्ये आपण त्यांना सर्व फॅसिलिटीज देऊन हे ट्रेनिंग दिले जातं शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आपण काय सल्ला द्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मी असा सल्ला देईल की आपण गेले दहा पिढ्या आपण आ, शेती करत आलेलो आहे आणि कसं आहे की शेतीची इकॉनॉमी जर आपण लक्षात घेतली तर ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला हा अॅग्रोबेस्टच बिझनेस आहे हा आपलाच बिझनेस आहे आणि तुम्ही आता कांदा बटाटे करण्यापेक्षा जर हाटके जर काही केलं तरच आता आपल्याला पैसे मिळते ना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर शेतकऱ्यांना मी असा सल्ला देईल की तुम्ही असे व्यवसायाकडं तुम्ही वळा की जिथे तुम्हाला भरपूर पैसा मिळेल आणि तुम्हाला कमी वेळामध्ये आणि कमी कष्टामध्ये हे एक म्हणजे वर्ल्ड नाउन जे आलगी हे जे प्रॉडक्ट आहे हे जगप्रसिद्ध आहे आणि हे सर्व लोकांना आज कोविडसारखे असे जे आज आता आलेले आहेत तर इम्युनिटी आज अख्खं जग इम्युनिटीच्या मागे आहे तर इम्युनिटी डेव्हलप करण्याकरता हा सगळ्यात शॉर्टेस्ट पॉसिबल कट आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपलं यूट्यूब चॅनल